व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस, स्वच्छ टँक, स्वच्छ पाणी. नमस्कार, मी साक्षी भारती महेश चव्हाण, साऊथ मुंबई न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे. महापालिकेच्या कोस्टल रोड प्रकल्पातील मरीन ड्राईव्हपासून सुरू होणारा दुसरा भूमिगत बोगदा उत्तर दिशेकडे जाणाऱ्या वाहतुकींसाठी खुला करण्याच्या दृष्टीने सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याची पाहणी करणार आहेत. त्यानंतर मंगळवारपासून सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत म्हणजे 16 तासांच्या कालावधींसाठी हा मार्ग वाहतुकीला खुला करण्यात येणार आहे. दर आठवड्यात सोमवार ते शुक्रवार असे 5 दिवस या मार्गांवर वाहतूक सुरू राहणार आहे. तर प्रकल्पाची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी हा मार्ग शनिवार आणि रविवार बंद राहणार आहे. 2.5 महिन्यांपूर्वी म्हणजेच 11 मार्च 2024 वरळी ते मरीन ड्राईव्ह ही दक्षिण मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली होती. त्यामुळे मुंबईकरांना त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे. मुंबईकरांचा प्रवास जलद आणि अधिक सुकर व्हावा या उद्देशाने टप्प्याटप्प्याने हा मार्ग खुला करण्यात येत आहे. आता दुसरी मार्गिका आठवड्यातले 5 दिवस खुली करण्यात येणार आहे. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.